नाही, राजीनामा धक्कादायक आहे. अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही. त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे, माझ्याशी चर्चा तशी कुठली झाली नाही. म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले 2007 पासून, आज 16 वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतोय. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे, एक नाही दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून, आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते. आणि कदाचित त्यामुळेच अनेक वावड्या उठल्यात इथे गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून. यामध्ये काही तथ्य नाही. मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे, त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील, पण मधामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्या मागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती, पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाहीत. त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही. आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे. पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीनं हे पक्ष फोडण्याचं काम, माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे, तर मला वाटतं की मतदान रुपी राजा, मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे, वैतागला आहे, आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे. पहिली प्रतिक्रिया काय, जशी अशी सिच्युएशन असते ही काय पहिलीच वेळ नाही, ह्याच्याही पूर्वी झालं. इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल, सगळे लोक चालले होते, राहिले ते म्हणजे मोठ्या जिद्दीनं लढले आणि आमचं सरकार आलं त्यावेळेस. तर असंच काहीतरी होईल आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून. सोलापूर जिल्ह्यात मधून ही काही मातब्बर काँग्रेसची जी मंडळी आहेत ती पण भाजपमध्ये जाणार आहेत अशी चर्चा सुरू आहे, काही कारणावर आले का? तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं सगळ्यांच्या, वारंवार रेड्स, वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं, आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला. नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एक महत्त्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं, पण हे बीजेपीची ही टॅक्टिकच आहे, ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून, अटक असेल, ईडी असेल, प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याची विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बीजेपी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेसचे 2 माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं गेलं होतं, त्यातले एक तर गेलेले आहेत, दुसरे सुशील कुमार शिंदेचं पण नाव चालू आहे. सगळ्या अफवा आहेत, साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. ते शक्य नाही आहे, पण अर्थात जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल, प्रेशरमुळे असेल, तो निर्णय घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दुर्दैवी. म्हणजे काँग्रेसच्या विचाराचा हा नेता होता, भाजपमध्ये आता त्या वाटचालीकडे जातो, म्हणजे एकीकडे दोन टोकाचे सध्या त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय, काँग्रेस पक्षाचा. त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही. नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या, मी त्यांच्याशी देखील बोलली. तर एकंदरीतच जे स्ट्रेस लेवल होतं, ज्या पद्धतीत त्यांच्या बरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून, त्याचा तुम्ही म्हणजे काय रेकॉर्डवर नाही आणू शकत, पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय. त्रास देणं सुरू आहे अजून काँग्रेस 100%. खूप जणांना तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धती ते त्रास देत आहेत, आणि ह्या लेवलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्रात.